यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे, दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आजच एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सरकारकडून आजच लेखी आदेश जारी होण्याची शक्यता आहे. तर राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना आदेश जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आजच एसआयटी स्थापन होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश आजच जारी होण्याची शक्यता आहे. तर राज्य सरकारनं मुंबई पोलिसांना आदेश राज्य सरकारकडून जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते. सूत्रांनी तशी माहिती दिलेली आहे. तर आजच एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती समोर येते आहे. तर एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. त्यातूनच आता दिशा सॅलियन प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन होणार असल्याचं सांगितलं जात होतं आणि आजच त्याविषयी आदेश जारी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. चेतन, काय सांगाल, दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी आजच एसआयटी स्थापन होणार असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत याविषयी? निश्चितच फरा, ज्या प्रकारे गेल्या अधिवेशनामध्ये स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये एसआयटी स्थापन केली जाईल असं एकंदरीत म्हटलेलं होतं आणि स्वतः भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात एसआयटी स्थापनेची मागणी केलेली होती आणि सातत्याने राणे यांच्याकडून आरोप केला जात होता की आदित्य ठाकरे यांचं लोकेशनाची याची लोकेशन त्या दिवशी कुठे होते ते नेमकी ते तपासण्यात यावं, कारण दिशा सालियांचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला ही आत्महत्या होती असा दावा जरी झालेला असला तरी त्यांचा आरोप मात्र होता की ही हा हत्या आहे, ही आत्महत्या नसून आणि याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचाही कुठेतरी हात आहे असा गंभीर आरोप त्यांनी केलेला होता. त्यामुळे या लोकेशनची तपासणी करण्यासाठी आता एसआयटी स्थापन करावी आणि एकंदरीतच ही आत्महत्या होती की हत्या होती याचा तपास आहे तो अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहितीही समोर आली होती. मात्र अद्यापर्यंत या संदर्भातील एसआयटी स्थापन झालेली नव्हती. आता जी सूत्रांकडून माहिती समोर येते की आजच कदाचित या संदर्भातील आदेश जे आहेत राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना देण्यात येतील आणि त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी स्थापन केली जाईल, त्याचं नोटिफिकेशन निघेल आणि त्यामुळे कुठे जर अशी प्रकारे एसआयटी स्थापन झाली तर आदित्य ठाकरेंच्या अडचणी नक्कीच वाढ होऊ शकते, कारण हेच प्रकरण उच्च न्यायालयात मध्ये प्रलंबित आहे आणि त्यामध्ये कॅव्हेट दाखल करण्याचं काम होतं ते आदित्य ठाकरे यांनी केलेलं होतं आणि म्हणूनच कुठेतरी आदित्य ठाकरे यांच्या भोवतीने कुठेतरी संशयाची सुई फिरताना दिसत आहे. निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.